नोएडा येथील सुप्रसिद्ध सद्गुरु हॉस्पिटल येथे नव्याने सुरू होणाऱ्या कोविड हॉस्पिटल साठी काही पद भरावयाची आहेत, तर इच्छुकांनी आमच्याशी संपर्क साधावा। RMO पदसंख्या 2, पात्रता MBBS, पगार 60 ते 80 हजार। RMO पदसंख्या 6, पात्रता BMS, पगार 40 ते 50 हजार। नर्सिंग पदसंख्या 2, पात्रता GNM, पगार 15 ते 18 हजार। नर्सिंग ANM, पगार 12 ते 15 हजार। स्वीपर पदसंख्या 6, पगार 8 ते 10 हजार। या पदावर काम करण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी आमच्याशी संपर्क करावा। शिवराज कांबळे। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। आजी माझे आमदार आणि खासदार फक्त मतांसाठी आमच्याकडे येतात, कारंजे आंदोलकांची संतप्त प्रतिक्रिया। आजी माझे आमदार आणि खासदार फक्त मतांसाठीच आमच्याकडे येतात, अशा अडचणीच्या काळात आमच्याकडे कुणी कुत्राही फिरकत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया करंजे रस्त्यासाठी विटा येथे तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसलेल्या आंदोलकांनी दिली आहे। एक महिना झाले आम्ही इथे बसलो आहोत, पण आमच्याकडे कुणी फिरकत नाही। आजी माझे आमदार आणि खासदार फक्त मतांसाठी आमच्याकडे येतात, प्रशासनही त्यांचे गुलाम आहे, अशा तीव्र शब्दात आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। यावेळी वयोवृद्ध आंदोलकांनी आपल्या संतप्त भावना बोलून दाखवल्या। गेल्या 28 दिवसांपासून विटा येथील तहसील कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्ष, अखिल भारतीय किसान सभा आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करंजे ते यादवमळा रस्त्यासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी 8-10 दिवसांपूर्वी आंदोलकांना शब्द देऊनही काम मार्गी लागले नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी तीव्र शब्दात नेते आणि प्रशासनाचा समाचार घेतला आहे, आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे। चला पाहूयात काय म्हणत आहेत आंदोलक। करंजे गावचा रहिवासी असून यादवमळ्यामध्ये राहतो। यादवमळ्याचा रस्ता बघायला गेला तर किती आहे, 800 मीटर मंजूर झालेला आहे, तरी तो रस्ता होण्याकरता आज 1 महिना झाला आम्ही इथं बसून आहे। आमची आजी आमदार, माजी आमदार, खासदार ही मतापुरती आमच्यापर्यंत येतात, अशा वेळेला आमच्याकडे कुठलाही कुत्रा देखील आलेला नाही। म्हणजे आमचं जीवन आहे का माणूस आहे आम्ही का कोण आहे ही देखील कोरोना काळात त्यांनी ठरवलेलं नाही, आणि प्रशासन तर निव्वळ येडजव आहे। भुकत कुत्र्याला कसा तुकडा टाकल्यावर पळतं का नाही कुत्रं तुकडे पाठीमागं, तसं प्रशासन पळतंय। त्यामुळे प्रशासनावरला पण विश्वास उडलाय, आजी माझी खासदारावरला पण आमचा विश्वास उडलेला आहे। आता इथं बसून तरी काय आहे, मरण्याशिवाय पर्याय नाही आम्हाला। थोडा वावर रस्ता असताना सुद्धा आमची दाद घेतलेली नाही, आणि खासदार आमदार ह्या लोकांनी सुद्धा आमचा विचार केलेला नाही। 1 महिना इथं बसलोय तरी आमचा विचार केला नाही, इतके नालायक आहेत लोक, आणि ह्या लोकांना कणाव आमचे आलेले नाही। मतासाठी येतात, गोड बोलतात, तरी आमची दखल घेतलेली नाही। 1 महिना झाले इथं बसलोय, इथं आमचे काही सरकार दाद घेत नाही। आम्हाला घराकडे जायला रस्ता नाही, रस्त्याला आमचे खड्डे कमरे कमरे एवढे आहेत, पाणी आहे, त्याच्या वाटणी नाही जाण्यापरास इथं मेलेलं चांगलं काय, तुम्ही दखल का घेतलाय। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज, धन्यवाद। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती, आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।